फाईन. सो काय बघायचं आपण बेसिकली क्वेश्चन होता, पीडीएफ फिल केले का आपण. क्वेश्चन काय सांगितलंय, राईट अ प्रोग्राम टू कन्वर्ट टेम्परेचर फ्रॉम सेल्सियस टू फॅरड अँड वाईस वर्सा युझिंग टॉगल बटन. टॉगल बटनच्या बेसवर व्हॅल्यू जी डॉज होते त्याच्या अकॉर्डिंग हे करायचे. आणि इथे एक म्हटलेलं आहे की डिझाईन यू आय ॲज पर युअर चॉईस. काही त्यांनी स्पेशली काही मेन्शन नाही केलंय की हॅव टू यूज रिलेटिव्ह लेआउट ऑर लिनियर लेआउट ऑर फ्रेम लेआउट, असं खूप ठिकाणी त्यांनी केलेलं असतं. इथे पण बघा, इथे काय म्हटलंय, डेव्हलप ऍप्लिकेशन प्रोग्राम टू सेंड अँड रिसिव्ह एस एम एस डिझाईन यू आय ॲज पर युअर चॉईस. ओके, म्हणून मी फोकस काय करतो, आपण लिनियर वर का फोकस करतोय, कारण ते थोडं इझी जातं मेंटेन करण्यासाठी, म्हणून त्यांनी स्पेशली नाही केलं. पण कधी कधी ते म्हणतात की लाइक यूज दिस लेआउट ओनली. सो मग त्यावेळी आपल्याला तो फक्त लेआउट थोडा चेंज करावा लागतो, बाकी तर जास्त काही चेंज होत नाही. आणि मोस्ट ऑफ इथे पण म्हटलंय बघा, यू आय ॲब्सोल्यूट, ते ॲब्सोल्यूट म्हटलंय इथे. ओके, फक्त लिनियरला ॲब्सोल्यूट करायचं, बाकी जास्त काही करतो बसायचं ठीक. ओके, ते सांगेल मी नंतर. आणि इथे बघा, इथे ठीक आहे, तो पण करायचा आपल्याला. आता हे आपण टॉगल बटनच करू, एक एक बटन. आता आपण फक्त आपल्या एक्झाम नुसार फोकस करतोय त्याच्यामुळे, ठीक आहे. सो बेसिकली एक एक गोष्ट बघणार आहे. हा जहा प्रोग्राम करायचा आहे, कंट्रोल कन्वर्ट इन टू दिस. सो याच्यासाठी काय काय लागणार आहे, एक रॉ आपल्याला एक माहिती पाहिजे. तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला एक एडिट टेक्स्ट लागेल, जिथे आपण काय टाकणार आहे ऍज अ इनपुट एंटर सेल्सियस. ओके, त्याच्यानंतर याच्या आधी आपण एक बटन घेऊ शकतो, तो टॉगल बटन ऑन किंवा ऑफ असतो. आधी ऑन आणि ऑफ असे दोन कन्वर्ट असतात त्याचे बेसिकली. ठीक आहे, जे करायचे ते आपल्याला करता येते. डिफॉल्ट ऑफ असतो, नंतर त्याला क्लिक केले की तो काय होणार आहे, ऑन होणार आहे. हे बेसिक फंक्शनॅलिटी माहिती पाहिजे. सो इथे ऑफ असेल आणि याला क्लिक केलं तर तो ऑन असणार आहे. ठीक आहे, आता याचा इव्हेंट जो आहे तो बटनच्या क्लिकवर येतो. ओके, आधी आपण ऑन किंवा ऑफला क्लिक करू, त्यांना आपण एक बटन घेणार आहे. बटनला क्लिक केल्यानंतर याच्या बेसवर याचा जो टॉगल बटनचा आयडी आहे त्याची व्हॅल्यू आपण गेट करणार आहे. ती बटन काय भेटेल, ऑन किंवा ऑफ. म्हणजे तो चेक करायचा की बटन वन चेक्ड आहे की अनचेक्ड आहे. चेक्ड असेल तर ऑन आहे, अनचेक्ड असेल तर ऑफ आहे. मग क्लिक इव्हेंटवर ज्या गोष्टी भेटतात त्याच्यानुसार आपण तो कन्वर्जनचा जे पण फॉर्म्युला आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण ते कन्वर्ट करू शकतो. एक लागेल आणि त्याच्या आधी आपल्याला काय लागेल, एक एडिट टेक्स्ट ज्याच्यातून आपण व्हॅल्यू गेट करणार आहे. ठीक आहे, आणि ती व्हॅल्यू आपण एका टेक्स्ट व्ह्यूला पण सेट करू शकतो ऍज पर दिस. तर तीन चार गोष्टी लागणार आहेत, स्टेप बाय स्टेप आपण ते घेणार आहे. पहिलं लागणार आहे टॉगल बटन. ओके, तो आणि हा आता आपला नॉर्मल बटन आहे ऍज युजर. एक लागणार आहे एडिट टेक्स्ट, जी की व्हॅल्यू आपण युजर कडून इनपुट घेणार आहे. एडिट टेक्स्ट जे पण आहे. आणि दुसरं लागणार आहे टेक्स्ट व्ह्यू. हा ती व्हॅल्यू आहे, तुम्ही सेट करू शकतात किंवा टोस्ट केलं तरी चालेल. फाईन, सो आता आपण आपल्या अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये जाऊ. आणि सगळ्यात अगोदर तर आपण डिझाईन पार्ट कडे बघणार आहे. लिनियर लेआउट आपण घेऊन टाकलेला आहे. इथे जाऊन काय घेणार आहे, पहिले एडिट टेक्स्ट घेऊन टाकू, जिथे एंटर करणार आपण सेल्सियस. एडिट टेक्स्ट मॅच पॅरेंट विथ हाईट नेहमी रॅप कंटेन ठेवायची. मॅच पॅरेंट केलं आपण पूर्ण विथ पॅडिंग बिडिंग त्याला ऑलरेडी दिलेले. ठीक आहे, आणि इथे फक्त त्याला एक आयडी देऊन टाका, आयडी अंडर एट आयडी एडीटी काय करणार आहे मी सेल्स. ठीक आहे, एंटर करण्यासाठी तो नाव दिसत नाही, त्याच्यामुळे नावासाठी काय वापरणार आपण, हेंट प्रॉपर्टी ई एन टी ई आर एंटर ई एन टी ई आर. काय होतं स्पेलिंग, यूएस. हा सेल सी एस आय यू एस, बरोबर. एंटर सेल्सियस म्हणून आपण पार्ट बनवला. याच्यानंतर आपण घेतलं होतं टॉगल बटन, आपण घेणार आहे टॉगल बटन. रॅप कंटेन, रॅप कंटेन, दॅट्स ऑल.
याला एक आपण देणार आहे आय डी, ऍट द रेट आय डी PTN अंडरस्कोर TGL टॉगल बटन. ओके, इथे दोन टेक्स्ट ऑन करता येतात, टेक्स्ट अँड्रॉइड टेक्स्ट नाही, इथे ऑन अँड्रॉइड टेक्स्ट ऑन टेक्स्ट असं काहीतरी होतं, नाही ऑन टेक्स्ट टेक्स्ट ऑन असं समथिंग काहीतरी होतं, टेक्स्ट ऑन. हा नाही बघ, हे दोन प्रॉपर्टी त्याच्या, टेक्स्ट ऑन ऑन असेल तर काय द्यायचं आहे, ऑफ असेल तर काय द्यायचंय. ऑन असेल तर आपण काय करू, सेल्सियस टू फॅरेड कन्वर्ट करणार, ठीक आहे. आणि याच्यात ऑफ असेल तर अँड्रॉइड आपण डायरेक्टली ऑन म्हणू शकतो, ऑफ नाही येते, ठीक आहे. ANDROID ANDROID कोलन टेक्स्ट ऑफ, ठीक आहे. टेक्स्ट ऑफ असेल तर काय करायचं, फेरेड टू सेल्सियस हे लेबल आहे. डिफॉल्ट काय तो ऑफच आहे, जसं आपण याला क्लिक करू तो ऑन होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक घेणार आहे नॉर्मल बटन. सो ऍज युजल आपलं रेग्युलर बटन जसं आहे तसंच, बटन रॅप कंटेंट, रॅप कंटेंट ओके. आणि याला एक टेक्स्ट देऊन टाका, टेक्स्ट कन्वर्ट म्हणून नाव देतो मी कन्वर्ट. आणि एक काय देणार आहे आपण आय डी, ऍट द रेट आय डी BTN अंडरस्कोर CNVRT कन्वर्ट करणार आहे, ठीक आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन आपण काय देणार आहे, टेक्स्ट व्ह्यू. टेक्स्ट व्ह्यू रॅप कंटेंट, रॅप कंटेंट टेक्स्ट साईज देऊ शकतो आपण त्याला, ते जे करू. याला सगळ्यात जास्त टाइम लागतो लक्षात घ्या, हे सगळे कन्वर्जन करण्यासाठी. आणि एक आय डी, ऍट द रेट आय डी TXT अंडरस्कोर आन्सर फाईन झालं. टेक्स्ट साईज थोडीशी वाढून घ्या, छोटं आहे दिसत आहे त्याच्यामुळे. टेक्स्ट साईज करणार आपण 50 DP, म्हणजे 45 करा, 30 करा, समथिंग फाईन. सो लेआउट तयार झालेला आहे, त्या सगळ्यांचा ऑब्जेक्ट आपण बनवायचे, टॉगल बटन, एडिट टेक्स्ट, टेक्स्ट यू आहे आपल्याकडे, व्हेरिएबल्स लागणार आहे, आणि प्लस आपण काय घेतलेलं आहे, एक बटन घेतलेलं आहे. सो BUTTON बटन, ही बटन. ओके, सगळ्यांचे आय डी फाइंड ह्यूबर आय डी करायचं आणि इक्वल टू लिहायचं लक्षात घेत. सो TGLBTN इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय आय डी डॉट आय डी डॉट काय बटनचं नाव, VTN आर डॉट आहे फक्त, बघा चुकलं तरी पुढचं येत नाही, आर डॉट आय डी डॉट TGLBTN बटन TGL झालं. त्याच्यानंतर एडिट टेक्स्ट आहे, सो एडिटी इज इक्वल टू फाइंड यू बाय आय डी आर डॉट आय डी डॉट काय तो एडिटी सेल. परत आहे आपण TXT आन्सर घेतलेला आहे, इज इक्वल टू फाइंड यू बाय आय डी आर डॉट आय डी डॉट TXT आन्सर, ओके. नंतर बटन, सो BTN इज इक्वल टू फाइंड यू बाय आय डी आर डॉट आय डी डॉट BTN कन्वर्ट, ओके. हे कॉमन आहे, प्रत्येकाला लागणार आहे, याच्यासाठी पण स्पेशली मार्क असतात. तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करून हे जरी केलं तरी तुम्हाला ऍटलीस्ट 1/2 मार्क तरी द्यावा लागतो, आणि प्लस क्लास वगैरे लिहिला असेल तर ते 1.5-2 मार्क तिथेच होऊन जातं, ओके फाईन. तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे करायचं आहे, या बटनचा इव्हेंट घ्यायचा. तर BTN डॉट काय करतो आपण, सेट ऑन क्लिक लिस्नर करणार आहे, यू स्पेस कंट्रोल स्पेस व्ह्यू ऑन क्लिक लिस्नर पार्ट आला. ह्या पार्टवर आपल्याला करायचं काय आहे,
सगळ्यात अगोदर तर त्या एडिट टेक्स्टची व्हॅल्यू गेट करा, त्याला डबल मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, सो डबल साठी आपण व्हॅल्यू रीड करण्यासाठी एक गोष्ट बनवल्याचे इनपुट बनवलेलं आहे. सेल्सियस रीड करणारे कॅपिटल सी इज इक्वल टू मी काय करतो, डबल डॉट पार्स डबल, आणि याच्यात काय करणार आपण, एडीटी डॉट गेट टेक्स डॉट टू स्ट्रिंग. याचा अर्थ काय आहे, या स्टेटमेंटचा मीनिंग काय, ती जी व्हॅल्यू आहे ती नॉर्मल स्ट्रिंग मध्ये भेटते, आणि आपण डबल पार्स केल्यामुळे त्याची व्हॅल्यू कशामध्ये भेटेल आपल्याला, डबल. ओके, तर सेल्सियस भेटून गेलं. आता याचं कन्वर्जन करायचं आहे फॅरेड टू सेल्सियस और सेल्सियस टू फॅरेड, पण त्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे ना की तो बटन ऑन आहे की ऑफ आहे. ओके, पण त्याच्यासाठी आपण इथे काय करणार, इफ ओके टॉगल बटन चा आयडी काय, पीजीएल बी टी एन, पीजीएल बी टी एन डॉट इथ चेक नावाची मेथड आहे. ठीक आहे, इथ चेक याचा अर्थ काय, तो ऑन आहे. ओके, एल्स एल्स काय करणार आपण, तो ऑफ आहे. बटन चेक असल्यावर काय करायचे, अनचेक असल्यावर काय करायचे, तो पार्ट आपल्याला इथे बघायचा. आता चेक असल्यावर आपल्याला कन्वर्ट करायचे ते फॅरेड टू सेल्सियस, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण इथून घेऊ शकतो, लाईक जे आहे ते आपल्याला माहितीचे समथिंग, सेल्सियस टू फॅरेड, फॅरेड टू सेल्सियस. जर चेक असेल तर काय करणार आपण, हे जो पार्ट आहे आणि आपण व्हॅल्यू सेट पण केलेला आहे त्याच्यामुळे तो पार्ट करू घेणार. इथे आपलं फक्त इथे व्हॅल्यू काय कशात भेटते आपल्याला, कॅपिटल सी मध्ये. ठीक आहे, नंतर त्याला एक व्हेरिएबल घेतला. आता इथे आपण डायरेक्टली काय करत होतो, त्याला सेट करत होतो टेक्स्टिव मध्ये, पण तो डबल कोट करून प्लस करणार होतो ना. आता डायरेक्टली आपल्याला ती व्हॅल्यू स्ट्रिंग मध्ये परत कन्वर्ट करता येते, जेणेकरून आपल्याला जो आपला टीएक्सटी आन्सर आहे त्याला डायरेक्टली काय करता येईल, ती व्हॅल्यू सेट करता येईल. काय करणार आहे, सेट आर डबलची व्हॅल्यू. इथे तर डायरेक्टली आपण बी सेट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागलं असतं, डबल कोट प्लस बी, कारण सेट टेक्स्टला फक्त स्ट्रिंग व्हॅल्यू ऍक्सेप्ट होते, म्हणून त्याला काय केलं, स्ट्रिंग ऑफ व्हॅल्यू ऑफ बी, म्हणजे या बी ला परत स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट कर, आणि ते आपण केलं आर. आणि पुढे तुम्हाला हे असं अटॅच करता येतं, सो दॅट हा पार्ट झालाय रिव्हर्स. आता परत बटनला क्लिक केल्यानंतर तो परत प्रिव्हियस स्टेटला जाईल, आणि त्यावेळेस तो कन्वर्जन कसं करणार आहे, आपण परत ती जी व्हॅल्यू आहे परत गेट करणार आहे, आणि त्याच्या वेळेस ती व्हॅल्यू इथे सेट करू. कुठे एल्स पार्ट, एल्स पार्ट मध्ये पण ही जी व्हॅल्यू आहे ती लागेल, इथे जाऊन हे करा, सी सी कॉन्फ्लिक्ट होऊन जाईल वाटतं, कॅपिटल सी स्मॉल सी चालतो ना, चेंज करून टाक डबल सी सी करू. हे बघा, सिम्पल टॉगल बटन घेतलेलं आहे, बटनच्या क्लिक इव्हेंट वर एडिट टेक्स्ट ची व्हॅल्यू गेट केली, नंतर चेक केलं की तो टॉगल बटन आहे तो चेक आहे की अनचेक. चेक असेल तर सेल्सियस टू फॅरेड करायचे, अनचेक असेल तर फॅरेड टू परत सेल्सियस करायचे, हीच व्हॅल्यू आपल्याला इथे पण सेट करायची. ठीक आहे, कोड तर झालेला आहे, लेट चेक. हा, इथे फक्त हे लक्षात घ्यावं, बरोबर आर सी, आर सी ची. ठीक आहे, ही व्हॅल्यू इथे सेट करू. ठीक आहे, कंट्रोलर तर झालाय, आपण UI पण बनवलेला आहे. आधी SLCS एंटर करणार, बटन चेक आहे की अनचेक ते चेक होईल. याच्या क्लिक वर एक तर ही गोष्ट होईल, आयदर हे डिफॉल्ट ऑफच आहे म्हणजे अनचेक आहे, चेक केलं तर तो चेकच्या व्हॅल्यूला जाईल, अकॉर्डिंगली त्याचं कन्वर्जन होते. चेक करू याला, बिल्ड करू आपण याला, आणि बिल्ड APK फाईल ट्रान्सफर करून, किंवा USB असेल तर USB ला पण कनेक्ट करता येतं, किंवा व्हर्च्युअल डिवाइस असेल तर व्हर्च्युअल डिवाइस पण करू शकतो. ठीक आहे, आता पण बिल्ड करून त्याला काय करू, कन्वर्ट करून चेक करून बघू. सगळं ठीक आहे, कुठे आयडी बीडी काही राहिलेले नाही आहे,
सगळे फाइंड यूबीआयडी केले, बटनचा क्लिक इव्हन घेतला, व्हॅल्यू गेट केलं, डबल मध्ये कन्वर्ट केलं, देन चेक आहे की अनचेक आहे हे चेक करण्यात आलं, देन जो फॉर्म्युला आहे तो तुला अप्लाय केलं. आता बिल्ड झालेलं आहे पी की आपण काय करू, लोकेट करून ट्रान्सफर करून चेक करू. शक्यतो यूएसबी कनेक्ट करायचं, कारण काही एरर जरी राहिला ते कळतं की नेमकं प्रॉब्लेम कुठं आहे म्हणून. ते टॉगल बटन्स आणि इथे जाऊन आपण त्याला ट्रान्सफर करू आणि इथे इन्स्टॉल करून बघू बरोबर होत आहे का, होऊन जाईल ते. बिल्ड एपीके येऊन गेलं. टेलिग्रामचा एक चांगला ऍडव्हान्टेज तो डेस्कटॉप आणि पीसी ला वर्कआउट. ठीक आहे, सो लेट्स चेक कंटिन्यू विदाउट स्कॅनिंग आणि इथे ओपन झालं. ओके, तर इनिशियल यू आय इज दिस जे आपण कन्वर्ट केलं होतं ते ऍज इट इज जसं इथे दिसतं टेलिग्रामला बघा. ठीक आहे, सो फर्स्ट यू आय इज इट. आता याच्यामध्ये आपण काय टाकू, व्हॅल्यू टाकूया. सपोज मी 10 टाकला आणि कन्वर्ट, आता हा डिफॉल्ट कन्वर्जन झाला. जसं मी याला ऑफ करेल देन कन्वर्ट म्हणेल, ते बघा परत वेगळा कन्वर्जन झाला. ठीक आहे, म्हणजे हा सेल्सियस टू फॅरेड कन्वर्जन होते. आपली पहिली डिफॉल्ट व्हॅल्यू आली होती बघ मायनस, काल ती तशीच होत होती कारण त्याचा इव्हेंटच काय होत नव्हता, पण आज काय झालं ते प्रॉपरली हे झालेलं आहे. आपण गुगलला ते व्हेरीफाय पण करून बघू, म्हणजे 10 सेल्सिअस टू काय झाले, फॅरेड कन्वर्ट करायचं. ओके, आता आपण रिव्हर्स करू. रिव्हर्स असेल तर काय, आपलं अनचेक्ड असेल तर 1 कन्वर्ट होतंय दुसरं कन्वर्ट नाही होते ना, मे बी लाईक का तो बरोबर पण होऊ शकतो मायनस मध्ये आणता येत नाही. लक्षात आलंय काय करत होतो. आता हे व्हॅल्यू आपण 10 टू फॅरेड 10 सेल्सिअस टू फॅरेड कन्वर्ट करून बघू. गुगलला पण व्हेरीफाय करू, सेल्सिअस टू फॅरेड काय कन्वर्जन्स किती टाकलं आपण, 10 बरोबर आहे, 10 चे 50 आलं. पण रिव्हर्स केलं की काहीतरी राहत येतं ना. नंतर काय करत होतो आपण, थांबणार हे करेक्ट आलंय पहिलं फेरेडन मध्ये करेक्ट आलंय बरोबर. जेव्हा याला रिव्हर्स करतोय तर हा मायनस समथिंग येतोय, आता तो बरोबर आहे की नाही ते पण चेक करावं लागेल किंवा फॉर्म्युला काही चुकला असेल तर तो चुकलेला आहे. गुगल आधी चेक करू आपण रिव्हर्स कसं करायचं याला. ठीक आहे, फेरेड टू डिग्री सेल्सिअस बरोबर आहे ते पण. ठीक आहे, -12.222 हे आपल्या काही चुकलं नाही. नाही इथे आधी करू, 5 चे किती आलं, -15. ठीक आहे, इथे पण 5 टाकून कन्वर्ट करू, -15. ठीक आहे, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू काय करेक्ट, 5 चे 15 पण फाईन. जे असं मायनस मायनस ते काल पण मे बी ते बरोबर येत असेल आपल्या लक्षात नाही आलं ते, पण प्रॉपरली वर आले लक्षात. हे टॉगल बटन आहे, सिम्पलच टॉगल बटन, आणि याच्या डिफॉल्ट व्हॅल्यू आपल्याला सेट करता येते. डिफॉल्ट ऑफ सेट झाला होता, नंतर तो ऑन सेट झाला. एडिट टेक्स्ट घेतलं, टॉगल बटन घेतलं, अँड देन आपण काय घेतलं, एक बटन क्लिक घेतलं आणि त्याच्या बेसवर सगळ्यांचं फाइंड यू बाय आयडी केलं, बटनच्या क्लिकवर आधी ती व्हॅल्यू गेट केली, त्यानंतर तो टॉगल बटन चेक्ड आहे की अनचेक्ड आहे हे आधी मॅच केलं. काल जे करत होतो ते आपण त्याची व्हॅल्यू मॅच करत होतो, ऑन आहे की ऑफ आहे, त्याच्यामुळे तो एरर देत होता किंवा ऑलवेज ट्रू किंवा कम्पेअर होत नव्हता. ठीक आहे, आणि आता प्रॉपरली कम्पेअर केलं आपण आणि त्याला कन्वर्ट करून त्याची व्हॅल्यू स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केली, परत सेट केलं. ओके, आणि या वेळेने ते व्हॅल्यू कन्वर्ट झाली. ठीक आहे, तर हा प्रोग्राम्स ओके आता ना असे टाईपचे प्रोग्राम्स आले, आणि हे खूप कॉमनली 3 ते 4 वेळा विचारलेले प्रोग्राम्सच्या सेल्सिअस टू फॅरेड कन्वर्जनचा. म्हणजे मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये मी बघितला 1-2 ठिकाणी हा पेपर. ठीक आहे, तर फक्त तुम्हाला मेन तर अर्ध तर पूर्ण यू आय आहे, फक्त लक्षात काय ठेवायचं होतं,
तो फॉर्मुला आणि ती व्हॅल्यू पास करायचं, बाकी तसंच तसं. ठीक आहे, आले लक्षात? ओके, चलो बाय.